अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा शहरात कर्जमुक्त होणारच या शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या शिवसेना नेते तथा दैनिक सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्याचा प्रयत्न काल केला। खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये रेखाटलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राची सल मराठा समाजाच्या मनात कायम असूनही आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका सचिन सोमवंशी, मुकेश तुपे, परमेश्वर पाटील, गणेश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतली होती। परंतु त्यांनाच वेळेस पोलीस प्रशासनाकडून अडवण्यात आले। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करू नये अशी समज डीवायएसपी केशव पालतोडे यांच्याकडून करण्यात आली। त्यामुळे सचिन सोमवंशी यांनी निषेध व्यक्त करत हे आंदोलन स्थगित केले। त्यातच खासदार राऊत यांच्या गाड्यांचा ताफा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण न करताच पुढे गेल्याने हा रोष अधिकच तीव्र झाला होता। दिलीप जैन, जेबीएन महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट, पाचोरा। अशी मागणी आपण त्यांना केली होती। त्यांना ती तोंड चुकली। त्यांनी ती त्यांना व्यक्त केली की आम्ही लोकांना बोलू की संजय राऊत काय दिल्ली उतरून त्यांना पण दिली व्यक्त करावं। आणि दुसरी गोष्ट त्यांना आम्ही आरक्षणाबाबत बोलत होतो। पाचोरा येथे सामना दैनिक सामनाचे जे संपादक होते संजय राऊत या ठिकाणी ते पाचोरा येथे येणार होते। आलेले येणार असल्यामुळे आम्हाला कळलं, म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने त्याने मागच्या वेळेला याच सामना दैनिकामध्ये व्यंगचित्र एक विमंडन मुखमोर्चाचं विमंडन छापलं गेलं होतं। उद्धव साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली होती, परंतु या संपादक म्हणून यांची जबाबदारी होती। वृत्तपत्राचे संपादक असल्यामुळे सर्वांची जबाबदारी त्यांची असल्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे होती, दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती, पण त्यांनी मागितली नव्हती। म्हणून आज आम्ही या ठिकाणी मुखमोर्चाद्वारे आम्ही निषेधासाठी या ठिकाणी उभे राहणार होते। परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली की तुम्ही आता हे आंदोलन करू नका, कारण आंदोलन केलं तर कायदा आणि सुव्यवस्था आमचं होईल। म्हणजे मुख असल्यामुळे सुद्धा त्यांनी पोलिसांनी विनंती केल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी पोलिसांनी बोलून घेतलं आम्हाला पोलिटिशनला की त्या आंदोलनापासून तुम्ही प्रवृत्त करावा, म्हणून ते आम्हाला विनंती करतायत। आम्हाला या ठिकाणी पोलिटिशनला बसून ठेवलेलं आहे आणि आमची एक विनंती आहे फक्त की या टी व्हीच्या माध्यमातून आम्ही संजय राऊतांनाच सूचना देतो आहे की ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरात लवकर, एक वर्ष झालं या घटनेला, परंतु अजूनही मराठा समाजाच्या मनामध्ये हा सल गेलेली नाही आहे, ही सल कायम राहणार आहे। आपण ही जखम झालेली आहे, ही ओली जखम जर तुम्हाला मिटवायची असेल तर तुम्ही कृपा करून या विषयावर माफी मागावी असे आम्ही त्यांना आवाहन करतो। अन्यथा यापुढे कधी त्यांचे दौरे होतील तर त्या ठिकाणी आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल। त्यावेळेला यावेळेला आम्ही विनंती मान्य केली आहे, पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी डिटेन केलेलं, आम्हाला इथून आणून बसवलेलं आहे, मग आम्ही पोलीस प्रशासनाची विनंती मान्य केलेली आहे। पंचायतीचे विद्यमान सरपंच कमलाकर पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नूतन सरपंच म्हणून नरेंद्र माळी यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी एडी हिरे यांनी ही निवडणूक काल जाहीर केली। यावेळी पाधी ग्रामपंचायतीने मावळते सरपंच कमलाकर पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनियुक्त सरपंच राजेंद्र माळी यांच्या या प्रसंगी सर्व मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा सुद्धा दिल्या। आपण आलेलो आहोत पाळती गावातील ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी। आज या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली, तर या निवडणुकीमध्ये श्री कमलाकर पाटील त्यांचा सरपंच पदाचा कालावधी हा संपलेला असून त्यांनी नरेंद्र माळी यांच्याकडे त्यांचे पद हे सुपूर्त केलेले आहेत। निवडणूक ही बिनविरोधरित्या झालेली आहे, तर याबद्दलच्या अधिक प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नरेंद्र माळी यांच्याकडून। आजचा हा गोड दिवस भाऊंच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन आणि माझ्या पाळदीकर जनतेंच्या भरभरून टाकलेल्या मतांच्या रूपाने आज आपल्याला सर्वांना हा दिवस बघायला मिळतो आहे।
आणि दुसरं सांगायचं झालं तर आम्ही गिरीश भाऊंच्या संस्कारातून वाढलेलं, वयाच्या 16व्या वर्षापासून माझं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याला सुरुवात झाली आणि त्यातल्या त्यात सोबत गिरीश भाऊ महाजन यांची सच्ची साथ सोबत मिळाल्यामुळे आम्ही संस्कारामधून पुढे वाटचाल करत आहोत. पाडदीच्या जनतेनं एवढं भरभरून 15 लोकांना आम्हाला एक हाती सत्ता दिली आणि एक हाती सत्ता देऊन भरभरून मतं 300-400 मताच्या फरकाने माझे सर्व शिलेदार भरभरून मतांना निवडून आले आणि त्यांच्या सहकार्याने आणि माझे कमलाकर भाऊ माजी सरपंच यांच्या सहकार्याने हे जे विकासाची वाटचाल आहे हे पुढे नेण्याची जबाबदारी आज माझ्यावर येऊन ठेपलेली आहे. आणि जनतेनं दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. ज्याप्रमाणे आम्ही वचननामा दिलेला होता त्या वचननाम्याला पुढे घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आमच्या पूर्वीचे जे सरपंच होते कमलाकर भाऊ पाटील यांनी राजीनामा देऊन आता नवीन निर्वाचित सरपंच नरेंद्र भाऊ माळी आणि हे गावाच्या सगळ्या समस्या आता सोडवणार आहेत आणि पाण्यासाठी बाकीच्या काही निधी असतील वीर हे ते सगळं आपण मंजूर करून आणणार आहेत. प्रथमतः आम्ही नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन करतो. त्यानंतर त्यांच्यासोबत राहून सर्व विकास कामे कसे पुढे नेता येईल आणि किती वेगात करता येतील यासाठी आम्ही सर्व सदस्य तत्पर राहू. आज पाडदी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय दिगंबर भाऊ माळी हे माझे वर्गमित्र, अतिशय लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलेलो, परंतु मनातला जो कार्यकर्ता आहे कुठेतरी कार्यात उतरला पाहिजे असा ध्यास आपल्या दिगंबर भाऊंच्या मनामध्ये नेहमीच हा येत असतो आणि ते नेहमी कामासाठी या ठिकाणी कार्यरत असतात. मग ते छोटं काम असो मोठं काम असो, मी या ठिकाणी ग्रामरोजगार शोक म्हणून काम करतो पाडदीमध्ये ग्रामपंचायतीला. मला केव्हाही ते या ठिकाणी भेटतात की जेवढं आपल्याकडून होईल तेवढं काम करायचं आणि लोकांना सहकार्य करायचं. ही प्रेरणा किंवा ही सहकार्याची भूमिका मला आज दिगंबर भाऊमध्ये दिसतेच, परंतु याही पुढे ते आपल्या गावाचा विकासासाठी आपला वेळ आणि आपलं त्या ठिकाणी असलेलं योगदान हे देतील अशी मला खात्री आहे. तर आपण पाहिलं श्री नरेंद्र माळी यांनी आपल्याला या निवडणुकीबद्दलची अधिक माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना या पदावर निवडून आल्याबद्दल शुभेच्छाही दिलेल्या आहेत व ते आपल्याला आवाहनही करत आहेत की गावाच्या विकासासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेल. कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. प्रेक्षेपण दिसत नसल्याने डिश अँटेना दुरुस्त करायला छतावर गेलेल्या नागनचौकी गावातील हर्षल एकनाथ पाटील या 15 वर्षीय बालकाला डिश अँटेनाचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल रात्री घडली. पावसाळ्याच्या दिवसामध्ये डिश अँटेनामध्ये वीज प्रवाह उतरण्याची शक्यता असल्याने शक्यतो डिश अँटेनाला स्पर्श करू नये असे आवाहन जेबीएन महाराष्ट्र न्यूज कडून नागरिकांना करण्यात येत आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.